दे विल पुट द ब्लेम ऑन यू की यु नो चुकी तुमची आहे आणि म्हणून आम्ही असं वागतोय. यू अंडरस्टँड व्हॉट आय एम सेइंग. मग एक या मग एक दुसरा टाइप असतो ज्याच्यामध्ये एक पर्सन रिलेशनशिप मध्ये गिव्ह करत राहतं, गिव्ह 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 गिव्ह, पण त्यांना इन रिटर्न काही मिळत नाही. सो इट्स लाईक यु नो दे फील की ते एवढं 100% त्या रिलेशनशिप मध्ये टाकतायत, ठीक आहे, पण त्यांना पार्टनर कडनं तेवढं मिळत नाही इन रिटर्न. नमस्कार, वेलकम टू माय चॅनल गुड वाइब्स. आज आपण डिस्कस करणार आहोत टॉक्सिक रिलेशनशिप बद्दल आणि त्यासाठी आपल्या सोबत आहे डॉक्टर स्नेहा नाईक. सो त्यांना 5 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे, त्या सायकॅट्रिस्ट आहे आणि त्यांना मेंटल हेल्थ बद्दल ते लेक्चर्स कंडक्ट करतात. नमस्कार, माझं नाव डॉक्टर स्नेहा नाईक सामंत आहे आणि मी मानसोपचार तज्ज्ञ आहे. मी मुंबई बोरिवली येथे प्रॅक्टिस करते आणि आज मला दीपानी तिच्या चॅनलवर आमंत्रित केलं आहे आणि आज आपण एका इंटरेस्टिंग टॉपिकवर डिस्कशन करणार आहोत. सो थँक्यू दीपा. मी सांगायला विसरली, यांचे इन्स्टावर सुद्धा पेज आहे, त्याचं लिंक मी इथे फ्लॅश करीन, ते तुम्ही फॉलो करा तुम्हाला जर असेच वेरियस टॉपिक्स बद्दल माहिती हवी असेल तर. सो ओके, आपण लेट्स बिगिन विथ द क्वेश्चन अँड आन्सर राऊंड. सो आपण रिलेशनशिप बद्दल बऱ्याच वेळा ऐकतो की ही रिलेशनशिप टॉक्सिक आहे, लोक यातून सफर करत असतात. सो एक्झॅक्टली टॉक्सिक रिलेशनशिप म्हणजे काय? राईट, सो टॉक्सिक रिलेशनशिप म्हणजे काय? सो कुठलंही रिलेशनशिप ज्याच्यामध्ये एक दुसरा चा सन्मान होत नाही, ज्याच्यामध्ये एक दुसऱ्याची केअर करणं कमी होतं, किंवा इन शॉर्ट एवढी नेगेटिव्हिटी होते त्या रिलेशनशिपमध्ये की एक दुसऱ्यांना वाईट बोलणं, एक दुसऱ्यांना खाली खेचणं, किंवा इन जनरल टोमणे मारणं, किंवा जे कम्युनिकेशन असतं रिलेशनशिपमध्ये ते एका हेल्दी पद्धतीने होत नाही. म्हणजे एक दुसऱ्यांशी आपण गोष्टी शेअर करू शकत नाही, मग त्याच्यामध्ये खूप सारे वादविवाद होतात. म्हणजे जे फ्री फ्लोईंग रिलेशनशिप पाहिजे, जेव्हा ते होत नाही त्या रिलेशनशिपला आपण टॉक्सिक रिलेशनशिप असं बोलू शकतो. पण याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे की प्रत्येक रिलेशनशिपमध्ये थोडंफार आपण मॅनिप्युलेशन एखाद दोनदा यु नो आपण करतो, कधी छोटं मोठं खोटं बोलणं गेलं, किंवा एक दुसऱ्यांना टोमणे मारणं, किंवा स्मॉल स्मॉल फाईट्स होतात, राईट. पण दॅट डझंट मीन की तुमचं रिलेशनशिप टॉक्सिक आहे. टॉक्सिक रिलेशनशिप आपण बोलतो जेव्हा हे जे बिहेवियर आहे हे जास्ती प्रमाणात होतं आणि हे खूप जास्ती ऑफन होतं, फ्रिक्वेंटली होतं, म्हणजे एक प्रकारची हॅबिटच होते असं बिहेव करणं, त्याला आपण टॉक्सिक रिलेशनशिप बोलतो. राईट, टाइप्स बोलू शकतात का टॉक्सिक रिलेशनशिप? हा बघ, याच्यामध्ये खूप वेगवेगळे प्रकार असतात, ठीक आहे. एक टाइप मध्ये असं होतं की आपल्याला आपल्या पार्टनर बरोबर जर काही डिस्कस करायचं आहे, ठीक आहे, तर आपण जर ते बोलायला गेलं तर आपला पार्टनर रागवतो किंवा चिडतो किंवा ओरडतो किंवा गोष्टी फेकतो आणि जो आपल्याला इश्यू आहे किंवा जो आपल्याला प्रॉब्लेम आहे तो आपण त्यांच्या पुढे मांडूच शकत नाही, कारण का दे रिॲक्ट इन अ व्हेरी म्हणजे बॅड मॅनर ऑर इन अ व्हेरी अँग्री मॅनर. सो व्हॉट हॅपन्स इज की आपण थोडस पाठी होतो आणि आपण थोडस घाबरून जातो की नको नको आपण हे नको बोलूया, कारण का जर यु नो इफ वी से दॅट आवर पार्टनर इज गोइंग टू गेट अँग्री, राईट. सो ह्या एक टाइप झाला. एक दुसरा टाइप असा झाला की आपण कुठलाही प्रश्न जर आपल्या पार्टनरला विचारला तर ही विल ट्राय टू डिफ्लेक्ट इट. फॉर एक्झाम्पल जर आपण विचारलं की अरे त्या दिवशी लेट का आलात, तर यु नो द पार्टनर विल से बिकॉज मला असं वाटतं की तू माझ्यावर प्रेमच करत नाहीस म्हणून मी लेट आलो. म्हणजे दे विल पुट द ब्लेम ऑन यू की यु नो चुकी तुमची आहे आणि म्हणून आम्ही असं वागतोय. यु अंडरस्टँड व्हॉट आय एम सेइंग. मग एक या मग एक दुसरा टाइप असतो ज्याच्यामध्ये एक पर्सन रिलेशनशिप मध्ये गिव्ह करत राहतं, गिव्ह 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 गिव्ह, पण त्यांना इन रिटर्न काही मिळत नाही. सो इट्स लाईक यु नो दे फील की ते एवढं 100% त्या रिलेशनशिपमध्ये टाकतायत, ठीक आहे, पण त्यांना पार्टनर कडनं तेवढं मिळत नाही इन रिटर्न. सो दॅट कॅन बी कॉल्ड यु नो वन टाइप ऑफ टॉक्सिक रिलेशनशिप. आणि एक टाइपचं रिलेशनशिप मला सांगायचंय ज्याच्यामध्ये एक पार्टनर दुसऱ्या पार्टनरची निंदा करतो,
म्हणजे जेव्हा पण बघावं तेव्हा त्याला खाली पाडायचा प्रयत्न करतो. आणि मग जर एका पार्टनरनी सांगितलं की मला असं वाटतं, मला तसं वाटतं, अरे हे काय आहे, यु नो, म्हणजे ते सिली आहे किंवा ते त्याची नीड्स, त्याचे वॉन्ट स्टुपिड आहेत असं ते दाखवायचा प्रयत्न करतो. लोकांसमोर त्यांचं यु नो त्यांच्यावर जोक करतो, यु नो. सो इट्स लाईक बेसिकली त्यांना खाली खेचायचा प्रयत्न करतो. सो त्याच्यामुळे पार्टनरची सेल्फ एस्टीम कमी होते. सो दीज आर फ्यू ऑफ द टाइप्स ऑफ टॉक्सिक रिलेशनशिप. ओके, मग हे टॉक्सिक रिलेशनशिप फक्त पार्टनर्स मध्ये असतं, हजबंड वाईफ, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड का अदर रिलेशनशिप मध्ये पण असतं? बघ, टॉक्सिक रिलेशनशिप जास्ती करून जेव्हा आपण बोलतो तेव्हा वी टॉक इन टर्म्स ऑफ पार्टनर्स लाईक हजबंड वाईफ, बॉयफ्रेंड, गर्लफ्रेंड एक्सेट्रा. पण टॉक्सिक रिलेशनशिप फॅमिली मेंबर्स मध्ये पण असू शकतं. सो आता फॉर एक्झाम्पल पॅन्डेमिक मध्ये, यु नो व्हॉट इज हॅपनिंग इज फॅमिली मेंबर्स आर नॉट एबल टू रिस्पेक्ट इच अदर्स बाउंड्रीज. म्हणजे जर मुलगा किंवा मुलगी काम करतायत, ठीक आहे, तर त्यांना थोडंसं स्पेस दिली पाहिजे, राईट, किंवा त्यांना थोडासा फ्री टाईम पाहिजे, कारण का आता सगळेच घरी आहेत, राईट. सो त्यांना जर फ्री टाइम पाहिजे, त्यांना थोडं यु नो झोपायचंय, टीव्ही बघायचंय, नेटफ्लिक्स करायचं, व्हॉट एव्हर. सो दे आर नॉट एबल टू रिस्पेक्ट इच अदर्स बाउंड्रीज. मग काय काय फॅमिलीज मध्ये असं असतं की खूप जास्ती एकमेकांना क्रिटिसाइज करतात, यु नो, एकमेकांबद्दल वाईट बोलतात, एकमेकांना ब्लेम करतात, म्हणजे एकमेकांना कॉन्फिडन्स खाली घ्यायचा प्रयत्न करतात. खूप वेळा असं होतं, ठीक आहे. सो दॅट कॅन ऑल्सो बी अ टॉक्सिक रिलेशनशिप. खूप वेळा गिल्ट यूज केली जाते. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल जर आपल्याला एक पेरेंट म्हणतो की माझ्यासाठी हे काम कर, आणि जर फॉर सम रिझन आपण ते करू शकलो नाही, ठीक आहे, तर द पेरेंट ऍक्ट्स इन अ व्हेरी इमोशनल वे. ते इमोशनल होतात, मग ते यु नो जास्ती बोलत नाही, शांत होतात. सो इन अ वे आपल्याला ते गिल्टी फील होतं की आपण आपल्या आई बाबांसाठी हे केलं नाही. सो इवन इन बिटवीन द फॅमिली मेंबर्स टॉक्सिक रिलेशनशिप जर हे असं बिहेवियर खूप कंटिन्यू राहिलं तर आपण त्याच्यामुळे प्रॉब्लेम्स होऊ शकतात इवन इन बिटवीन अ फॅमिली. ओके, म्हणजे तुम्ही बोलले फक्त पार्टनर मध्ये नसतं तर इतर रिलेशनशिप्स मध्ये पण असतं. राईट, जेव्हा आपल्याला रिअलाइज होईल किंवा पार्टनर मध्ये कोणामध्ये आपलं रिलेशन टॉक्सिक आहे, मग त्यातनं बाहेर यायला आपण काय करू शकतो? बघ, पहिली गोष्ट तर आपल्याला डिसाइड करायचंय किंवा आपल्याला फाइंड आउट करायचंय की आपली रिलेशनशिप टॉक्सिक आहे की नाही, ठीक आहे. एकदा की आपल्याला हे कळलं की आपण हे कंटिन्यू करू शकत नाही, ठीक आहे, तर मग आपल्याला सगळ्यात पहिली गोष्ट जी करावी लागते ती आपल्याला स्वतःचा आत्मसन्मान आणि सेल्फ कॉन्फिडन्स, ठीक आहे, वाढवावा लागतो. कारण का काय होतं की खूप साऱ्या रिलेशनशिप मध्ये आपण एक दुसऱ्यावर डिपेंडेंट झालेलो असतो, ठीक आहे, बी इट इमोशनली, बी इट फायनान्शियली, राईट. आणि आपल्याला असं वाटतं की जर आपण या रिलेशनशिप मध्ये बाहेर पडायचं, या रिलेशनशिप मधून बाहेर पडायचा प्रयत्न केला तर आपण एकटं किंवा त्यांच्या सपोर्ट शिवाय आपण सर्वाईव्ह एखाद वेळेला करणं कठीण आहे. सो बिकॉज ऑफ दॅट व्हॉट हॅपन्स, पहिली गोष्ट तर आपण त्या रिलेशनशिपला चेंज करायचा प्रयत्न करत नाही, म्हणजे बेटर करायचा प्रयत्न करत नाही, किंवा त्या रिलेशनशिप जर बेटर होणार नसेल, म्हणजे असं मी म्हणत नाही की प्रत्येक रिलेशनशिप तोडूनच टाकायची, पण जर ती बेटर होणार नसेल तर आपण त्याच्यामधून बाहेर सुद्धा निघायला आपल्याला भीती वाटते. कारण का मग मी काय करणार, हा विचार येतो मनात, राईट. तर त्याच्यासाठी खूप वेळा आपण, ठीक आहे, त्यांना सांगतो की नाही आम्ही तुमच्या बरोबर नाही राहणार रिलेशनशिप मध्ये, पण आपला सेल्फ कॉन्फिडन्स आणि आपला सेल्फ एस्टीम कमी असल्यामुळे आपण परत त्यांच्याकडे जातो आणि परत मग ती सायकल रिपीट होत राहते, राईट. सो द फर्स्ट थिंग विल बी की तुमचा आत्मविश्वास आणि आत्मसन्मान तुम्ही परत डेव्हलप केला पाहिजे. याच्यासाठी तुम्ही तुमच्या फ्रेंड्सची, कलीग्सची, फॅमिली मेंबर्सची मदत घेणं गरजेचं आहे. म्हणजे एक सपोर्ट सिस्टीम तुमच्या अराउंड तुम्ही डेव्हलप करा, जे तुम्हाला पॉझिटिव्ह वाईब्स देतील, राईट, तुम्हाला पॉझिटिव्ह स्ट्रेंथ देतील, राईट. हे झाल्यावर दुसरी गोष्ट अशी आहे की आता आपल्याला आपल्या पार्टनरला सांगायचं आहे की जे तुझं बिहेवियर आहे ते चुकीचं आहे. म्हणजे इन शॉर्ट कन्फ्रंट करायचे आता त्याला, बरोबर. तर मग हे आपण त्यांना बोलून करू शकतो की हे असं असं होतंय, किंवा
आपण एका ईमेलवर किंवा लेटरवर आपले जे क्वेरीज आहेत ते आपण त्यांना लिहून सांगू शकतो. राईट, खूप वेळा काय होतं, जर आपण स्वतःहून समोरासमोर बोललो तर पार्टनरचं रिएक्शन अँगरचं किंवा रागाचं किंवा यु नो गोष्टी फेकणं हे असं होऊ शकतं. सो जर आपल्याला माहिती आहे की आपला पार्टनर असं रिॲक्ट करू शकतो तर आय थिंक ईमेल किंवा लेटर लिहिणं जास्ती हेल्पफुल आहे. कारण का मग ते इनिशियल जो राग आहे तो कमी झाल्यावर ते रिस्पॉन्ड करतात. राईट, आणि खूप वेळा जेव्हा आपण आपल्या पार्टनरशी बोलायला जातो तेव्हा खूप वेळा तू असं केलंस, तू तसं केलंस, मग त्याच्याकडे त्याच्यावर ब्लेम करून नाही बोलायचं, असं बोलायचं की मला वाईट वाटलं कारण का मला असं वाटलं की तू माझ्याकडे किंवा एवढं लक्ष देत नाहीयेस किंवा तू माझी अशी केअर करत नाहीयेस म्हणून मला असं वाटतं आहे. राईट, सो ऑलवेज आय स्टेटमेंट वापरा, यू स्टेटमेंट नका वापरू, म्हणजे पॉइंट त्यांच्याकडे करून बोलू नका कारण का मग त्यांना वाटेल की तुम्ही ब्लेम करताय. राईट, हे झालं. आता मग तिसरी गोष्ट तुम्ही काय करू शकता की एकदा की तुम्ही त्यांना सांगितलं की हे असं असं मला त्रास आहे किंवा हा प्रॉब्लेम आहे, आता तुम्ही बघा की ते बदलतायत की नाही बदलतायत. बरोबर, कारण का कसं होतं की आपण कोणालाही बदलू शकत नाही. बरोबर, आपण काय करू शकतो की आपण स्वतःला चेंज करू शकतो आणि हे आपण होप करू शकतो की बाबा आपलं बिहेवियर आपण बदलू तर ते बघून ते लोक पण म्हणजे आपले पार्टनर पण चेंजेस आणतील स्वतःच्या. एक्झॅक्टली राईट, कारण का आपण त्यांना सांगून की तू बदल हे होणार नाही. राईट, सो एकदा आपण त्यांना सांगितलं आपले प्रॉब्लेम्स काय आहेत, इफ दे आर विलिंग टू चेंज मग आपण त्यांना चान्स देऊ शकतो की ठीक आहे लेट अस गिव्ह इट अ ट्राय. पण जर तो तेच बिहेवियर जर कंटिन्युअस राहणार आहे, राईट, नाव तुम्हाला डिसिजन घ्यावा लागणार आहे की काय करायचं, याच्यामधून आता निघायचं की कसं म्हणजे पुढे. राईट, यू हॅव टू टेक सम डिसिजन. राईट, आणि हे सर्व करताना एक इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे की स्वतःची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. पॉझिटिव्ह राहणं, पॉझिटिव्ह लोकांबरोबर राहणं, ठीक आहे, जे आपल्याला कॉन्फिडन्स देतात, स्वतःची केअर करणं, मग यु नो मेडिटेशन, एक्सरसाइज, येस, स्वतःच्या मेंटल हेल्थची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. बी इट तुम्ही योगा करताय, तुम्ही मेडिटेशन करताय, तुम्ही चांगली पुस्तकं वाचताय, तुम्ही चांगल्या चांगले चांगले व्हिडिओ जसे तू शेअर करतेस ते बघतायत. राईट, सो यू नीड टू हॅव अ पॉझिटिव्ह माइंडसेट वेन यू आर गोईंग थ्रू दिस काइंड ऑफ अ सिच्युएशन. सो या काही काही गोष्टी आहेत ज्या आपण करू शकतो टू यु नो इम्प्रूव्ह आवर टॉक्सिक रिलेशनशिप. ओके, आता काही रिलेशनशिप म्हणजे स्टार प्लस मध्ये इंग्लिश सिरियल आहे, त्याची जी ऍक्ट्रेस आहे मयुरी देशमुख, तर तिची स्टोरी आहे, रिअल स्टोरी. तर तिचा हसबंडने लास्ट इयर सुसाईड केलं. मग त्यांची अशी स्टोरी होती की त्याला तिच्या हसबंडला असं मेंटल हेल्थचा इश्यू होता आणि फॅमिलीला माहीत होतं, दे वेअर वर्किंग ऑन इट, म्हणजे त्यांचं पण ते खूप ट्राय करत होते, फॅमिली, तिची वाईफ, दोघं पण सपोर्टिव्ह होते आणि तोही ऍक्टर होता. पण ऑल ऑफ अ सडन त्याने सुसाईड केलं. ह्या केसमध्ये मेंटल हेल्थचा इश्यू झाला, तर अशा काइंड ऑफ रिलेशनशिप बद्दल काय बोलाल तुम्ही? असं होऊ शकतं की खूप वेळा रिलेशनशिप्समध्ये एका पार्टनरला मानसिक आजार असू शकतो किंवा फॅमिली मेंबर्समध्ये कोणाला तरी मानसिक आजार असू शकतो आणि याच्यामुळे इन जनरल रिलेशनशिपवर किंवा फॅमिलीमध्ये खूप स्ट्रेस आणि एक चॅलेंजिंग सिच्युएशन निर्माण होऊ शकते. राईट, आणि याचा परिणाम असा होऊ शकतो की जर एका पार्टनरला डिप्रेशन आहे तर त्याच्यामध्ये रिलेशनशिपमध्ये इन जनरल खूप नेगेटिव्हिटी येऊ शकते. मग त्या पार्टनरची काही करायची इच्छा जर नसते तर मग एकत्र बाहेर जाणं किंवा नातेवाईकांना भेटणं किंवा कामाला जाणं या सगळ्या गोष्टी पण अफेक्ट होतात. राईट, सो त्याच्यामुळे रिलेशनशिपमध्ये खूप स्ट्रेस येऊ शकतो. राईट, दुसरं एक एन्झायटी हे पण खूप कॉमन आहे.
राईट, त्यांच्यामध्ये जास्ती चिंता विचार, मग खूप गोष्टींचं फ्युचरचे विचार, मग पास्टचे विचार, मग भीती वाटणं, मग पॅनिक अटॅक्स येणं, या सगळ्या गोष्टी पण होतात. तर त्याच्यामध्ये पण इन जनरल जी कपलची जी रिलेशनशिप मध्ये जी हार्मनी असते ठीक आहे, ती ब्रेक होऊ शकते. राईट, एक मला सांगायचं होतं, जो पॅरानोया म्हणून एक सिम्पटम असतो, एक लक्षण असतं एक मानसिक आजाराचं पॅरानोया, त्याच्यामध्ये काय होतं की स्पाउसला किंवा पार्टनरला असं वाटतं की त्यांचा पार्टनर फेथफुल नाहीये, लॉयल नाहीये, त्यांच्यावर संशय घेणं, हा मग त्यांचे फोन चेक करणं ठीक आहे, मग अशा खूपशा गोष्टी म्हणजे त्यांच्यावर वॉच ठेवणं ठीक आहे, याच्यामध्ये पण रिलेशनशिपवर स्ट्रेस येतो. कारण का म्हणजे असं होतं की फ्रीडम एका पार्टनरचं खूप जास्ती प्रमाणात अफेक्ट होतं. राईट, सो त्याच्यामध्ये पण यु नो रिलेशनशिप मध्ये इश्यूज येऊ शकतात. मग एक ओसीडी ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर नावाचा जो आजार आहे त्याच्यामध्ये खूपशा गोष्टी रिपीट करायचा पण टेंडन्सी असते पेशंट्सची. राईट, मग ते रिपीट क्लेनलीनेसला घेऊन, रिपीट म्हणजे आता फॉर एक्झाम्पल मनात विचार असतात, आता असे विचार असू शकतात की गोष्टी क्लीन ठेवल्या पाहिजेत, किंवा कधी कधी मनात नको ते अनवॉन्टेड विचार पण येतात ठीक आहे. सो ते विचार घालवण्यासाठी किंवा ते जर मी गोष्ट साफ ठेवली नाही, क्लीन ठेवली नाही, तर एखाद वेळेला आजार होऊ शकतात किंवा यु नो काहीतरी वेगळं प्रॉब्लेम्स क्रिएट होऊ शकतात. सो इन ऑर्डर टू डिक्रीज तो फिअर आणि एन्झायटी, मग एक्सेसिव्ह क्लिनिंग करणं, सारखे हात धुणं, किंवा मनातून ते विचार काढण्यासाठी सारखं सारखं देवाचं नाव घेणं किंवा प्रार्थना करणं, सो ह्या सगळ्या गोष्टी जर एक पार्टनर रिपिटेटिव्हली करतय आणि याच्यामध्ये खूप वेळ जातो त्यांचा राईट, तर मग तुम्ही रिलेशनशिप मध्ये फुल्ली इन्वॉल्व नाही राहू शकत. कारण का तुमचं जास्ती करून टाइम ह्या सगळ्या गोष्टींमध्ये निघून जातो. सो इन शॉर्ट व्हॉट हॅपन्स इज की मेंटल इलनेसेस रिलेशनशिपला अफेक्ट करू शकतात. हो म्हणजेच तेच, त्याचा पार्टनरवर जसं मयुरी देशमुखने खूप सुंदर प्रकारे हँडल केलं, पण तसं सगळे करतील म्हणजे तेवढी पॉझिटिव्हिटी वगैरे असेलच, कारण वर्क स्ट्रेस वगैरे, तर तसंच मग पार्टनरवर दुसऱ्या पार्टनरवर इफेक्ट होतो त्याचा. हो डेफिनेटली. ओके, मग अशा वेळेला फॅमिलीला कसं आपण सांगायचं, म्हणजे हाऊ टू मेक देम अंडरस्टँड की असं काही होत आहे रिलेशनशिप मध्ये, किंवा त्यांचं असं मत असतं की रिलेशनशिप आहे नॉर्मल भांडणं होतच असतात, सो त्यांना एक्झॅक्टली पर्स्पेक्टिव्ह कळला नसेल तर कसं एक्सप्लेन करायचं फॅमिलीला या मॅटरमध्ये. राईट, बघ याच्यामध्ये जो बेसिक पॉइंट आहे तो आहे अवेअरनेसचा. राईट, मेंटल हेल्थ आणि मेंटल इलनेसचा जो अवेअरनेस आहे तो कमी असल्यामुळे ओके, अलॉंग विथ दॅट एक प्रकारचं कसं बोलायचं स्टिग्मा, एक प्रकारचं जो टॅबू आहे की मेंटल इलनेसला रिलेटेड, ऍक्च्युली या सगळ्या गोष्टींमुळे माझ्या मते फॅमिली मेंबर्स आणि पार्टनर्स जास्ती सफर करतात. कारण का पहिली गोष्ट तर खूप लोकांना हे समजत नाही की जर कुठली व्यक्ती असं अबनॉर्मलपणे वागते ठीक आहे, तर ती मुद्दामून या गोष्टी करत नाहीये, तिच्या माइंडमध्ये तिच्या मेंदूमध्ये जे केमिकल्स आहेत त्याचा जो इम्बॅलन्स झालेला आहे आणि त्याच्यावर जे एक्सटर्नल प्रेशर आलेले आहेत ठीक आहे, या सर्व गोष्टींमुळे त्यांना जो मानसिक आजार झालाय त्याच्यामुळे हे सगळं बिहेवियर आलेलं आहे. राईट, सो तुम्हाला ही गोष्ट समजणं गरजेचं आहे की एखाद वेळेला यू नीड टू फाइंड आउट की त्यांना मानसिक आजार आहे का. राईट, आणि याच्यासाठी एका मेंटल हेल्थ प्रोफेशनलची मदत घेणं, म्हणजे की जर सायकायट्रिस्ट झालं किंवा सायकॉलॉजिस्ट झालं त्यांच्याकडे जाऊन काउन्सिलिंग करून किंवा त्यांचं कन्सल्टेशन घेऊन आपल्याला कळू शकतं की एक्झॅक्टली हे काय आहे आणि कुठला आजार आहे आणि ही काय लक्षणं आहेत हे आपण समजून घेऊ शकतो आणि त्याप्रमाणे आपण मग त्यांची मदत करू शकतो. आणि त्यांना सपोर्ट करायला ऍज अ पार्टनर म्हणून किंवा फॅमिलीने काय एफर्ट्स घेतले पाहिजे.
सगळ्यात पहिली गोष्ट एक्सेप्टन्स. ठीक आहे, यू नीड टू एक्सेप्ट की यांना मानसिक आजार आहे. ठीक आहे, ही पहिली पहिली स्टेप असते. राईट, एकदा की तुम्ही ते एक्सेप्ट केलं तर तुम्ही त्यांना जे हवे ती मेडिकल हेल्प प्रोव्हाइड करायची. ठीक आहे, ते केल्यावर तुम्ही त्यांना सपोर्ट करायचा, तुम्ही त्यांना त्यांचा कॉन्फिडन्स वाढवायचा की आम्ही तुझ्याबरोबर याच्यामध्ये आहोत. ठीक आहे, आम्ही प्रत्येक स्टेपला तुझी मदत करू. ठीक आहे, यु नो तू काहीही असेल तू आम्हाला सांगू शकतोस किंवा सांगू शकतेस ओपनली, घाबरायची गरज नाही. आम्ही समजून घ्यायचं जेवढं होऊ शकेल तेवढा प्रयत्न करू, जर नाही समजता आलं तर आम्ही डॉक्टरांकडे तुला घेऊन जाऊ आणि त्यांच्या थ्रू आम्ही समजायचा प्रयत्न करू. राईट, आणि आणि अशा गोष्टी म्हणजे म्हणणं की तुला काही वेळ लागलाय का, तू वेळ आहेस का, किंवा तुझं डोकं फिरलंय का, यु नो ह्या अशा क्रेझी आहे क्या, पागल आहे क्या, ह्या सगळ्या गोष्टी नाही बोलायच्या. कारण का अवॉइड करायच्या, कारण का ज्या लोकांना मानसिक आजार आहेत त्या लोकांना या गोष्टी लेबल नाही करायचं, कारण का त्या लोकांना या गोष्टी खूप मनाला लागू शकतात. राईट, सो बेसिकली पॉझिटिव्हिटी ठेवायची. ठीक आहे, आणि जर ते गिवअप करायला लागले किंवा ते असं म्हणायला लागले की आय डोंट थिंक मी याच्यामधून बाहेर येऊ शकतो, ठीक आहे, तर आपल्याला त्यांना मोटिवेट केलं पाहिजे. ठीक आहे, की पेशन्स ठेव, होईल, वी विल गेट आउट ऑफ इट टुगेदर, आपण याच्यामधून निघूया बाहेर. ओके, ठीक आहे, तुम्हाला त्यांच्यावर एक प्रकारे लक्ष पण ठेवावं लागतं, कारण का कधी कधी डिप्रेशन मध्ये मनात वाईट विचार येतात की मग स्वतःला काहीतरी करू का, मग माझं लाईफचा अर्थ काय, तर तेव्हा पण तुम्हाला थोडस एक प्रकारे त्यांना ऑब्झर्व करावं लागतं की असे काही साइन सिम्पटम्स तुम्हाला दिसतायत का त्यांच्या बिहेव्हिअर. सो दीज आर द थिंग्स विच अ स्पाउस अँड पार्टनर अँड फॅमिली मेंबर्स करू शकतात. ओके, अजून एक असं आहे की माझ्या एक फ्रेंडचे फ्रेंड आहे, त्यांचं पण असंच केस आहे की पण त्यांना याच्यामध्ये बेबी पण आहे ऑलरेडी, सो त्यांनी अजून फॅमिलीला नाही सांगितलं आणि तो अजूनही असंच डॉमिनेटिंग वागतो. सो अशा केसेसमध्ये बेबी ऑलरेडी असेल तर, किंवा बेबी अशा स्टेटमध्ये करायचं का, अशा स्टेटमध्ये दोन्ही केसमध्ये काय करता येईल आपल्याला? बघ, हा खूप खूप चांगला प्रश्न विचारलायस तू. ठीक आहे, कारण का ना खूप वेळा असं होतं की फॅमिली मेंबर्सचं असं म्हणणं असतं की हे सगळं काही नाहीये, तुम्ही जर बाळ केलं तर सगळं ठीक होत. ठीक आहे, इवन त्याच्या अगोदरची पण स्टेप अशी असते की तुम्ही एकदा लग्न केलं का सगळं प्रॉब्लेम सॉल्व्ह होत. ठीक आहे, असं खूप खूप लोक असं म्हणतात की बाळ करा, सगळं हे सगळं डिप्रेशन अँझायटी हे सगळं आपल्या ठीक होईल. पण कसं असतं की बाळ केल्यामुळे मानसिक आजार बरा होईल असं नसतं. राईट, मानसिक आजार फक्त औषधं किंवा काउन्सिलिंगच्या मदतीनेच बरा होऊ शकतो. ठीक आहे, मग असं म्हणून की अरे बाहेर फिरायला जा, मग पिक्चर बघा, किंवा बाहेर जेवायला जा, किंवा यु नो एक्सरसाइज करा, या सर्व गोष्टींनी मदत होते, पण या सर्व गोष्टींनी तुम्ही तो आजार ट्रीट नाही करू शकत. ओके, राईट, सो जर तुम्ही असं विचार करताय की बेबी झाल्यावर गोष्टी बऱ्या होतील तर आय डोंट थिंक दॅट विल बी द केस. ओके, आणि दुसरी एक इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे की जर प्रेग्नेंट महिलेला जर तिला कुठल्याही प्रकारचा मानसिक आजार असेल तर प्रेग्नन्सीमध्ये त्या आजाराची लक्षणं वाढण्याचे खूप चान्सेस असतात. आणि प्रेग्नन्सी नंतर डिलिव्हरी नंतर जो पिरियड असतो ज्याला आपण पोस्ट पार्टम पिरियड म्हणतो, राईट, त्याच्यामध्ये हॉर्मोन्सची लेवल एवढी वर खाली होते की त्याच्यामध्ये ही लक्षणं बाहेर यायची खूप जास्ती चान्सेस असतात. आणि मग हे बेबीसाठी पण आणि आईसाठी पण खूप हार्मफुल असू शकतं. राईट, सो अनट्रीटेड मेंटल इलनेसेस इन प्रेग्नेंट लेडीज कॅन बिकम व्हेरी हार्मफुल बोथ फॉर द बेबी अँड द मदर. राईट, सो ते आपल्याला डॉक्टरकडे जाऊन ट्रीटमेंट केली पाहिजे आणि डॉक्टरला हे सांगितलं पाहिजे की असं असं आम्ही प्रेग्नन्सी प्लॅन करतोय की आम्ही प्रेग्नंट आहोत. ठीक आहे, आणि अकॉर्डिंगली विथ द हेल्प ऑफ काउन्सिलिंग अँड मेडिकेशन आपण प्रेग्नन्सी सेफली हे करू शकतो. ओके,
कंटिन्यू करू शकतो. हो हे आजचे सर्व क्वेश्चनचे तुम्ही खूप छान आन्सर्स दिलात. सो ओव्हरऑल तुम्ही काय समअप कराल? राईट, सो ओव्हरऑल मी हे सांगेन की आय थिंक खूप लोक टॉक्सिक रिलेशनशिप मध्ये आहेत, ठीक आहे, आणि खूप लोकांना ना हे गोष्ट समजत नाहीये की आपण टॉक्सिक रिलेशनशिप मध्ये आहोत, ठीक आहे, ते कंटिन्यू करतायत आणि दोघं कधी कधी एक जण अनहॅपी आहे, कधी कधी दोघंही अनहॅपी आहेत त्या रिलेशनशिप मध्ये, ठीक आहे. आणि जसं मी म्हणाले की त्याच्यामधून बाहेर निघायचं धाडस सर्वांमध्ये नाही, राईट. सो एक्झॅक्टली, सो आपल्याला जेव्हा वेळ आहे तेव्हा हे समजलं पाहिजे की ही रिलेशनशिप आपल्याला हार्मफुल आहे, या रिलेशनशिप मधून आपल्याला काहीही चांगलं मिळणार नाहीये, ठीक आहे. आणि जर याच्यामधून आपण बाहेर निघू तर असं काही गरजेचं नाही की आपण एकटे राहू, ठीक आहे, देअर विल बी बेटर थिंग्स फॉर यू, ठीक आहे, तुमचं. सो आय फील की एव्हरीबडी शुड ट्राय टू फाईंड आउट वेदर ऑर नॉट देअर रिलेशनशिप इज हेल्दी ऑर नॉट, अँड इफ इट इज नॉट देन टेक स्टेप्स टू इम्प्रूव्ह इट, टू चेंज इट. आणि ऑल्सो जर मेंटल हेल्थ इलनेसेस आहेत पार्टनर्समध्ये, ठीक आहे, तर लवकरात लवकर त्यांना एका मेंटल हेल्थ प्रोफेशनल कडे घेऊन जाऊन ट्रीटमेंट करून यु नो यू कॅन हॅव अ हेल्दी रिलेशनशिप. ओके, थँक्यू सो मच. तुम्ही इथे आलात आणि खूप छान माहिती आम्हाला दिली. आणि रिलेशनशिप बद्दल लोकांचे किती प्रश्न असतील टॉक्सिक रिलेशनशिप, त्याचे बऱ्याच लोकांना आन्सर्स मिळालेही असतील. सो आय एम रिअली ग्रेटफुल तुम्ही इथे आलात. थँक्यू सो मच. ओके, थँक्यू दीपा, थँक्यू सो मच.